छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मनापासून केलेली प्रार्थना वाईट शक्ती रोखू शकते. आय बिलीव दिस. जागी हो शुभ्रा, तुला तुझ्या पूर्णत्वापर्यंत पोहोचायचंय. आता उशीर नको. अशी विचित्र भक्ती ती कसं कळेल मला? मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि तिचा पत्ता शोध लवकरात लवकर. पण ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे कुठे? माझ्या समोर बसली आहे. डोळे मीट, श्वासावर लक्ष केंद्रित कर. मला आपल्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. बोला. एका महत्त्वाच्या गोष्टीकडे नाईलाज असतो. जाणून पुचून किंवा चुकून का होईल पण कानाडोळा केला जातोय. आम्ही गोष्टी चुकत नसतो आणि आमचा नाईलाज व्हावा असं आम्ही कुणाला वागूही देत नाही. मग राहिली एक गोष्ट. बुद्ध्याचं बोला. पालघरच्या सावकाराला आपल्या घरचे दागिने विकले कोण? मला वाटत आपणच या प्रकरणात खोलात जाऊन विचार करणार होता. अगदी थेट सावकाराकडे जाऊन या प्रकरणाचा छडा लावेन अशी तरपोक्तीही केली होती. मग लागला छडा की पालघर पर्यंत जाऊन सहल रपेट केली. गेलो होतो आम्ही तिथे पण आमच्या दुर्दैवाने ज्या सोम्याने हा उत्थटपणा केला तो आता या जगात नाही. अरे दे, मग पुढचा मार्गच खुंटला. तुमच्या कर्तृत्वाला ग्रहण लागलं म्हणायचं. गरज नाही. एक वेळ या महादेवाच्या शोधात पळणाऱ्याचा मार्ग तोकडा पडेल पण महादेवाचा मार्ग अडला असं होत नाही. बर, मग कोणत्या मार्गावर पळत आहात? सोम्या गेला, तो मारला गेला. कारण अंतिम सत्य आमच्या पर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. कोणाला? आम्ही सोम्याच्या मागावर आहोत हे ज्याला माहीत होत त्याला. आणि तो आणखी कोण असणार? या खर्चा भेदी भालचंद्रराव. नमस्कार पंत. पंत
आतापर्यंत तुमच्यात काय बोलणं चाललंय हे मी विचारणार. याच कारण काही गोष्टी माझ्या कानावरही पडल्यात. महादेवराव, आपल्या एखाद्या विषयी पूर्वग्रह दूषित मत पडलं की तेच मत आपल्या डोक्यात कायम राहत. आमची मतं निरीक्षणांती आणि विचारांती बनतात, आणि आमचं हे मत सुद्धा आम्ही विचार करूनच मांडलंय. तुम्हीच सोम्याला घरचे दागिने दिलेत. महादेवराव, आपल्या आरोपांवर मी निश्चितच बोलीन, पण त्याआधी पंत हा आपला बटवा आणि अंगठी काल आपण बसला होता तेव्हा विसरला होता. हे बरं झालं तुमचं लक्ष गेलं. या घरात डोळे सगळ्यांनाच आहेत, पण हवं ते दिसणार कमी आहे. मला वाटत महादेवरावांच्या शंकेचं निरसन आधी करणं गरजेचं आहे. पंत, आपला अमूल्य वेळ हे शुल्लक कारणावरून वाया चाललंय. आपण म्हणत असाल तर या विषयावरती मी यांच्याशी नंतर बोलतो. नाही, जे काही बोलायचं असेल ते इथेच अण्णांसमक्ष. बर, पंत, मी आपल्याला आधीच सांगितलं होत, शेवटी सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच असते. मी तर काय फक्त पंचक्रोशी पर्यंतच जात. पालघरला जायला वेळ असतो कोणाला? उलट पालघरला जाणं आपलंच जास्त. हाच आरोप मी आपल्यावर केला तर? भालचंद्रराव, तोंड सांभाळून बोला. महादेवराव, क्रोधाने आरोप परतवण्याने निरपराधीपणा सिद्ध होत नाही. चंद्रराव, महादेव, ते हे आमच्यावर आरोप करतायत आणि तुम्ही का परत? आरोप तुम्ही केले, आमचे आरोप खरे आहेत. मग आमचे आरोप खोटे ठरवून दाखवा. आम्हाला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचंय, तुमचा आमच्यावर विश्वास आहे की नाही. ना तुमचं मौन शब्दापेक्षा जास्त बोलतंय. मुलगा आणि जावई याच्यात तुम्ही काही फरक करत नाही आहात. महादेवा, तुमच्या वागणुकीवरून कधी कधी आम्हाला भालचंद्र जावई म्हणून अधिक जवळचे वाटत. नातं रक्ताचं नसलं तरी त्यांच्या जबाबदारपणा अधिक आहे. घरचा कारभार, शेतीवाडी हे ते स्वतः सांभाळतात. महत्वाचं म्हणजे पारदर्शक. पण बास, जिथे विश्वासच नाही तिथे सत्य सुद्धा फिका पडत. नाती विश्वासाने बांधली जातात. जिथे विश्वासच केलेल्या कामावर मोजला जातो तिथे आम्ही काय बोलणार? ज्या घरात आमच्यावर विश्वास नाही तिथे आम्हाला थांबायचं असेल. आपलं कोण, परक कोण, लवकर तुम्हाला कळू दे.
अशीच देवाकडे प्रार्थना करे. महादेवराव, महादेवराव, वाड्यात राहण्यात अजिबात स्वारस्य नाहीये. अहो पण झालंय काय? आमच्या तीर्थरूपांना विचारा. हे बघा, मामंजींचं बोलणं तुम्ही मनावर नका घेऊ. त्यांच्या बोलण्यात क्रोध असेल, पण मनात तुमच्याविषयी अविश्वास सोडून काहीही नाहीये. असं कोणी सांगितलंय? आताच अनुभवून आलो होतो मी, आणि म्हणूनच पुन्हा जायचं ठरवलंय. कुठे? बाहेर गावी. तसंही जाणं होणारच होतं आमचं. म्हटलं तर तीर्थरूपांचं बोलणं त्याला निमित्त ठरलं. आणि माझं काय? क्रोध आणि उद्धारांमध्ये आमचा विचार नाहीच ना. तुम्ही जाता आणि आम्ही बसतो तुमच्या वाटेकडे डोळे लावून. मला पण घेऊन चला ना बरोबर. मी मदत करेन तुम्हाला तुमच्या कामात. सात जन्माची साथ देण्याची शपथ घेतली. पार्वती, माझ्याही मनात येत, पण मग भागीरथी ताईचं काय? आम्ही नसल्याने भालचंद्र रावावर कुणाचाही वचक नसणार. आधीच त्यांनी तीर्थरूपांना गुंडाळून ठेवलंय. आता फक्त वाड्याचे कागदपत्र आणि सगळा कारभार त्यांच्या स्वाधीन करणं बाकी ठेवलंय. मी नाही तसं होऊ देणार. आम्हालाही तेच हवंय. म्हणून तुला बरोबर घेऊन जाण्याचा विचारही नाही करवत. वाड्याला तुझी गरज आहे पार्वती. लवकरात लवकर. पण शब्द देतो तुला, आता येऊ ते न जाण्यासाठीच. आणि जर गेलोच तर तुलाही बरोबर घेऊन जाईन. जाऊ दे त्यांना. अण्णांबरोबर परत काहीतरी झालं ना, त्याला सांग ना, नको मनावर घेऊस. मी बोलू का त्याच्याशी? माझं नक्की ऐकेल तो. आणि खरंच नको.
माझा एक तूही जा त्याच्या बरोबर. निदान तू तरी सुखी होशील. तुम्हाला वासंतीला वाड्यातल्या सगळ्या माणसांना एकटं टाकू कोणतं सुख मिळणार? माणसं इतक्या वर्षांच्या आठवणींनी बांधलेल्या गाठी अशा नाही तोडता येत. मी यांना म्हणालेही होते मला सुद्धा बरोबर घेऊन चला, पण हेच मला म्हणाले की वाड्याला तुझी गरज आहे. नशीबवान आहेस पार्वती, महादेवासारखा नवरा मिळाला तुला. लाखात एक आहे तू. मीच काय पाप केलं होतं देव जाणे. महादेव जातोय ना, त्याची मला यासाठी भीती वाटते की वाड्याची जबाबदारीच बेजबाबदार माणसाच्या हातात जाणार. कदाचित ह्यावेळी त्यांचं जाणं हे शेवटचं असेल असं तेच मला म्हणालेत. आणि मला खात्री आहे हे बाहेर गेले असले तरी वाड्यावर त्यांचं लक्ष असणार. मामंजींपासून दूर जाणं हे एकमेकांमधला तणाव कमी करण्यासाठी आहे. असं काहीही होणार नाही ज्यामुळे वाड्यावर संकट येईल. तुझं जाणं खरंच इतकं गरजेचं आहे का? इथे आपल्या वाड्यावर काय परिस्थिती आहे तुला चांगलं ठाऊक आहे. ते पावत नाही म्हणूनच आम्ही जातो. मग मीही येतो तुझ्या बरोबर. नाही सदाशिव, तू इथेच थांब आणि वाड्याकडे लक्ष ठेव. दादा, भालचंद्रचं बेताल वागणं मलाही सहन नाही होत, माझाही संताप होतो. आपल्या वाड्यावरची ही परिस्थिती माझ्या चानीही नाही पाहुवत दादा. हो ना, मग ती आधी बदलण्याचा प्रयत्न कर. आम्ही वाड्यावर नाही आहोत, तू पण वाड्यावर नाशील तर भालचंद्राला रान मोकळं मिळेल. दादा, तू थोरलायस. जिथे तू काही करू शकला नाहीस तिथे मी काय करू शकणार आहे? चुकतोयस तू सदाशिवा. असा दिन म्हणा लेचा पेचा होऊ नकोस. आम्ही प्रयत्न केला, पार पालघरच्या सावकारापासनं सोम्यापर्यंत छडा लावण्याचा प्रयत्न केला. आमच्या दुर्दैवाने आमच्या निष्कर्षावर आमचे तीर्थरूप विश्वास ठेवायला तयार नाहीत. प्रत्येक बाबतीत आम्हालाच कानफाट्यात ठरवले त्यांनी. हे सहन होत नाही म्हणूनच आम्ही जातो होतो, पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. आमच्या अपरोक्ष वाड्याकडे लक्ष ठेव. त्या भालचंद्राला उघडा पाड, त्याचं खरं रूप तीर्थरूपांसमोर उघडा कर. वाड्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवून जातो होतो. थोरला हो सदाशिवा, जबाबदार. मी चुकलो दादा, मी नाही जाणार वाडा सोडून कुठेही. त्या भालचंद्राला मी बेताल वागू नाही देणार. आणि आपल्या भागीरथी ताईच्या डोळ्यात त्या भालचंद्रामुळे कदापि अश्रू येऊ देणार नाही. शाबास. काळजी घे दादा. महादेव त्यांच्या कामाला निघून गेले आणि तेच भालचंद्राला हवं होतं जे त्याला मिळालं. त्याच्या वागण्यावर महादेवचाच काय तो अंकुश होता.
ते गेल्यावर रान मोकळं मिळालं त्याला. सदाशिव भाऊजींनी सगळी जबाबदारी सांभाळली. महादेव दादाने मोठा व्हायला सांगितलंय असं म्हणाले ते. महादेव आजोबा गेल्यानंतर भागीरथी आजीची काय अवस्था झाली असेल? तोंड दाबून बुक्क्यांचा मार, दुसरं काय. तिचा भालचंद्रवर अजिबात विश्वास नव्हता. संशय होता पण हातात पुरावा नव्हता.